त्या 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर केंद्र सरकारनी पण मदत करायचं ठरवलंय. देशात सगळीकडं आपल्या राज्यामध्ये पण आपण आणतोय. इथल्या जेटी ह्या चांगल्या करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याकरता हजारो कोटी रुपये केंद्र सरकार राज्य सरकार त्याच्यामध्ये खर्च करतात. केंद्राचा निधी आणण्याचं काम खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होतं. राज्याच्या निधीच्या बाबतीमध्ये अनिकेत आणि आदिती त्याच्यामध्ये प्रयत्न करतात. सध्या तुमच्या माझ्या राज्याची आर्थिक तिजोरी ही महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळं निधी देण्याची एक महत्त्वाची जबाबदारी माझी असते. मी नेहमी लोकांना सांगतो की ज्यावेळेस लग्नाची पंगत बसती त्यावेळेस वाढप्या ओळखीचा असला पाहिजे. वाढप्या ओळखीचा असला की थोडंसं जास्तीचं मिळतं. आता पंगत तर बसलेली 288 आमदारांची. साहजिकच आमची मुलगी आदितीचं ताट आलं की अजित पवार 2 पळ्या जास्तच वाढणार ना. सांगायचं तात्पर्य आमच्या मुलीकरता निधी जो गरजेचा आहे, जो माझ्या या विधानसभा आणि कोकणवासियांच्या भल्याचा आहे, माझ्या शेवटच्या माणसाच्या उद्धाराकरता एक आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचा आहे, त्या बाबतीमध्ये मी सतत लक्ष ठेवून आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. रेवस ते रेड्डी 498 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग कोस्टल रोड 9500 कोटी रुपये त्याचा खर्च अपेक्षित आहे. आत्ता तटकरे साहेबांनी किंवा आदितीने उल्लेख केला रेवस ते रेड्डी सागरी मार्गाच्या साठी आम्ही 3057 कोटीचा अंदाजित खर्चास मान्यता दिलेली. कशा करता धरमतर खाडी पुलासाठी ही आपण त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं धरमतर खाडी आणि बाणकोट खाडीवरील पुलाचं काम तात्काळ सुरू करण्याच्या करता एकनाथराव देवेंद्रजी मी तटकरे साहेब आदिती आमचा सगळ्यांचाच अनिकेतचा प्रयत्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.